एका साडेच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदारास 20% नफा होतो. जर साडीची खरेदी किंमत 1,500 रुपये असेल तर त्या साडीची विक्री किंमत आणि छापील किंमत काढा. म्हणजे दोन पर्याय आपल्या ठिकाणी निवडायचे आहे. कारण स्कॉलरशिपमध्ये 20% प्रश्न आपल्याला दोन अचूक पर्याय निवडण्यासाठी असतात. तसाच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पहा मग यामध्ये आपल्याला दिलेल्या माहितीवरून विचारलेल्या माहितीवर पोहोचण्यासाठी पहिला मुद्दा लक्षात घेतलं पाहिजे. 20% सूट दिली छापील किंमत, छापील किंमत दिलेली नाही आहे. त्याच्यावरती आपल्याला 20% सूट दिलेली आहे. ती दुकानदाराने सूट दिल्यामुळे त्याला काय झालं, तरीसुद्धा 20% नफा होत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्या प्रथम त्याला होणारा नफा काढावा लागणार. मग नफा बरोबर काय, दिलेली खरेदी किंमत त्या साडीची किती आहे, इथे पहा खरेदी किंमत 1,500, म्हणजे त्या दुकानदारानं ती साडी 1,500 रुपयांनी घेतली आहे. म्हणून नफा बरोबर खरेदी किंमत गुणिले सेकडा नफा. मग किमती टाका, खरेदी किंमत 1,500 गुणिले सेकडा नफा किती सांगितलेला आहे. पहा या ठिकाणी दुकानदाराला 20% नफा होतोय, म्हणजे 20/100. सामान्य घटकांचा 0 ला 0 लोप होईल, या 0 ला 0 लोप होईल. कार्यालय शिल्लक 150 गुणाकारामध्ये 2 या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर 150 × 300. म्हणजे या ठिकाणी त्या दुकानदाराला सूट देऊनही 20% नफा, म्हणजे 300 रुपये नफा झालेला आहे. पण आपल्याला विचारलेलं पुढे पहा, तरी विक्री किंमत काढायची. मग आता विक्री किंमत आपल्याला नफा अधिक खरेदी किंमत, म्हणजे काय होणार आहे, विक्री किंमत. म्हणून विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. मग खरेदी किंमत किती आहे, आपल्याला दिलेली आहे 1,500 आणि होणारा नफा 300. म्हणजे या दोन्हींची आपण बेरीज केली तर ते येईल आपल्याला 1,800. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता विक्री किंमत मिळाली साडीची, पण आपल्याला छापील किंमत अजून माहीत नाही आहे. म्हणून छापील किंमत काढायची आपल्याला. आता छापील किंमत काढत असताना काय सांगितलं आहे, 20% सूट दिलेली. पहा म्हणजे या ठिकाणी छापील किंमत आणि विक्री किंमत या दोन्हीमध्ये असणारा संबंध आपण विचारायचा आहे. मग आपण 20% सूट दिलेली म्हटलेलं आहे, मग कशामध्ये, 100 रुपयामध्ये. जर आपण साडीची छापील किंमत 100 रुपये मानली तर 20% सूट दिल्यामुळं ती विक्री किंमत किती होईल, 80 रुपये. म्हणजे 100 रुपयामध्ये 80 रुपये विक्री किंमत असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला विक्री किंमत किती आहे साडीची, 1,800. त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी छापील किंमत किती असणार ते काढायचंय. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकाराने क्रिया केली तर आपल्याला त्या साडीची छापील किंमत मिळणार आहे. म्हणून x 80x, म्हणजे या ठिकाणी या दोन संख्यांजवळ 80 × x, म्हणजे 80x बरोबर 100 गुणाकारामध्ये 1,800. म्हणून x बरोबर 100 गुणाकारामध्ये 1,800/80. या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करावा लागेल. 0 ला 0 गेला, भाग घेऊया आपण. पहिला प्रथम 2 चा भाग घेऊया, 2 × 1 = 8. त्यानंतर 2 × 9 = 18, हा 0 राहिला. तसंच त्याचप्रमाणे सॉरी 4 ने भाग घेऊया, 4 × 4 = 25 100. म्हणजे या ठिकाणी दोन संख्या राहिल्या पाशिल्लक. x बरोबर गुणाकारामध्ये 25 × 90. या दोन संख्यांचा गुणाकार आपण जर केला काय मिळत आहे, 25 × 0 = 0, 25 × 9 = 225. म्हणजे या ठिकाणी आपल्याला छापील किंमत किती मिळाली, 2,250 रुपये. दोन पर्याय निवडायला सांगितले. पहा आपल्याला काय काय विचारलेले आहेत, उदाहरणामध्ये विक्री किंमत आणि छापील किंमत अशा दोन पर्यायांचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून पहिला पर्याय जो विचार, विक्री किंमत, त्या ठिकाणी आपली किती आली, 1,800. पर्यायामध्ये दिसतोय पुढे बघा, पहिला पर्याय आहे बघा विक्री किंमत 1,800. त्याप्रमाणे
चापेल किंमत 2250 आपल्याला मिळाली आहे. बघू या ठिकाणी दुसरा पर्याय काय आहे, 1580 हा आपल्याला नाही आहे. त्यात तिसरा पर्याय 2250 म्हणजे तिसरा एक पर्याय त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे अचूक पर्याय दोन कोणते मिळाले, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं आपण या ठिकाणी सोडू शकतो.